आपण या ठिकाणी बसलेलो होतो त्यावेळेस फक्त 4 ते 5 जण होते, कारण एक्झाम होती. आज एक्झाम झाली रे, मी म्हटलं होतं जोपर्यंत आपल्या हातात पोस्ट भेटत नाही तोपर्यंत आपलं लढावं लागेल. मधात जरासं रिलॅक्सेशन झाल्यामुळे आपला टाईम लांबलेला आहे, पण आज सगळ्यांच्या लक्षात आलं की नाही आपल्याला लढावं लागेल. त्या दिवशी व्हिडिओ तोच टाकला होता, लढा नाही तर घरी बसा. त्याच्यामुळे भरपूर लोकांना वाटलं की नाही घरी बसायचं नाही, इथपर्यंत आपण पोहोचलोय. आता 55,000 जागांचं उद्दिष्ट ठेवल्या, जागा त्याच्यापेक्षाही जास्त खाली आहेत. मे बी तुम्हाला माहीत असेल माहिती नसेल, पण जागा त्याच्यापेक्षा भरपूर जास्त आहेत. पण मिनिमम तेवढ्या जरी भरल्या तर ज्यांनी ज्यांनी इमानदारीनं मेहनत केलेली आहे ते सर्वच्या सर्व लोक लागतील. भरपूर लोकांचं मेरिट चांगलं आलेलं आहे या ठिकाणी, आणि दटवून राहायचं आहे. आजच्या दिवसाला खूप मोठा जोश या ठिकाणी, नंतर उद्यापासून टेम्पो डाऊन होईल असं नाही झालं पाहिजे. आता सध्या तिकडे भेटायला गेलेले आहेत आपले मंडळ सगळे आपले विद्यार्थी, ते काय सांगतील त्याच्यानंतर आपण पुन्हा या ठिकाणी डिसिजन घेऊ. जोपर्यंत जागा भरणे सुरू होत नाही तोपर्यंत तुम्हाला कंटिन्यू राहावं लागेल, आणि मधात जर गॅप पडला तर पुन्हा वर्ष जाईल एवढं लक्षात घ्यायचं. बाकीचं तुम्ही सगळे समजदार आहात आणि माझा पाठिंबा रेग्युलर आहे, कोणतीही गरज लागली तर मी तयार आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू.